गायक हे लमाण्यांचे पारंपारिक आडनाव. आम्ही गोयच्या आडनावाक कोचून घेनात. लमाणी समाजाच्या अध्यक्षान दिले स्पष्टीकरण. गोवा 365 चे रणमाले कार्यावळीत पळयात ह्या विषयावेली गरमागरम चर्चा. काँग्रेसीचो अध्यक्ष राहुल गांधी शुक्रारा गोंय भेटेर. बूथ कार्यकर्त्यांक करतलो मार्गदर्शन. खण अवलंबित CRZ कोळसो विरोधी आंदोलकांची घेवपाक शकता भेट. 2018 एप्रिला सावन आता मेरेन कस्टमान दाबोळी विमानतळार धरले 254 लाख रुपयांचे भांगर आणि 75 लाख रुपयांचे विदेशी चलन. बुधवारा धरले 18 लाखांचे भांगर. रोमन कॅथोलिक भावांनी मनयलो क्वारेझमाचो पहिलो दिस. राज्यभर वेगवेगळ्या वाठारांनी भाविकांनी केल्यो प्रार्थना. येवकार, हांव जवाहर बर्वे. पळयात खबरो विस्तारान. नायक हे लमाण्यांचे पारंपारीक आडनाव. गोंयकार म्हण वळख जावची म्हण आमी ते बदलिनात, लमाणी समाजाच्या अध्यक्षान गोवा 365 सांगले. जाल्यार गोंयच्यो जमनी हातासपा खातीरच लमाणी आडनाव बदलतात असो आरोप काँग्रेसीचो आमदार आलेक्स रेजिनाल्डान केला. लमाण्यांनी आडनाव बदलपाचो विषय तापूंक लागला. ह्या गरम विषयाचेर गोवा 365 घेतिल्ल्या रणमाल्यात गरमागरम चर्चा केली. नायक हे लमाणी जमातीचेच आडनाव आणि ते फकत राठोडच वापरपाक शकतात असे गोवा बंजारा समाजाचो अध्यक्ष सुरेश राजपूतान सांगले. समाजीक भाष्यकार प्रभाकर तिंबलेन वेगळीच तासा मांडली. ताच्या म्हणण्याप्रमाण कोणे आपले आडनाव बदलू येता, ताका तसो हक्क असा आणि तातून बेकायदेशीर कायच ना. कसले मुद्दे आयले चर्चेत पळयात. रमेश नायक आय टुका बी इशू अँड सम हुजमानी होजानी हुजमानी काय कितें. रमेश नायकान हुजमानी गेली जाल्यारी काजा जायन इज अ डिफरंट स्टोरी. बट काजा जायनासतना तेगे नांव घेवप, कोणागे भाट कब्जा करपाक, कोणागे रायट्स घेवपाक. नांव चेंज म्हणटें केन्ना जावपाक जाय? नांव म्हणटें तुगेलें गोंयचें तुका हें मेळो जायना. ST rights, SC rights मेळो जायना. फर्स्ट स्किम्स मेळो जायना. बेनिफिट्स ऑफ बिईंग अ गोवन मेळो जायना. हो नायक वर्ड आमकां कांय नवो कांय न्हू. कित्याक म्हणल्यार आमची जी तांडा म्हणटात आमी, तांडा म्हणजे ग्रूप, हाजो जो लिडर जावन आसता, जो मुखिया म्हणटा ताका तांकां आमी नायकूच म्हणटा. फक्त पर्सन हू इज बिलोंग्स टू द राठोड कम्युनिटी हांणेंच हो नायक म्हणून यूज करूं शकता. इवन वी डोंट अलाव एनी वन टू यूज दीस वर्ड. इवन आय हॅव माय मिसेस कॉल सुनीता नायक. अंडरस्टूड? सो इट इज नॉट अ न्यू वर्ड फॉर अस. नायक इज अ नॉट न्यू वर्ड. लामाणी म्हणटो आमी एक डर्टी वर्ड करून उडयला गरज नसताना. आनी लोकां मदीं एक वातावरण अशें की लामाणी कोण दिश्टी पडलो ना घाट कोण दिश्टी पडलो तो आमची ऑपॉर्च्युनिटीज चोरता. आनी तो एक चोरच आनी ताका एक म्हणल्यार ताका एक तुच्छ नजरेन पळोवप. सो हाजेर चिंत दिसता म्हाका. कित्याक मायग्रेशन म्हणटे पळय आसा तें, दॅट इज समथींग वीच इज अनस्टॉपेबल. मायग्रेशन पयलीं साकून जायत आयलां आनी तें जायत उरतलें. आनी जे मायग्रंट्स पळय आसात, जेन्ना मायग्रंट्साचें आनी लोकल्साचें एक मिक्स तयार जाता तेन्ना ओवरऑल उदरगत जाता. आय होप यू नो दॅट वसंतराव नायक हू वॉज दी 3rd चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्रा बिलोंग टू बंजारा कम्युनिटी. The 11th Chief Minister of Maharashtra, Sudhakar Naik, Sudhakar Rao Naik, was also Banjara community, belonging to your Congress party. My interest is very simple. Amge ne rights haupak, amge property haupak, amge ani kit korbak, ye jaupa lagla. And this is, I will prove it to you. I will tell you one thing. You can show me anyone. I will show you. The person from our community, he changed his full name as a... He is lucky I am not brought it to him. You are telling, I know, Facebook open kar kisi now hai. I will tell you, you are talking about a person, he belong to the Canada. 70-80% log, we are well established, even from beginning to end, even we have the engineers, we have the doctors, we have the professors, we have the businessmen. Every part, we are helping our government. I'll interrupt on this. The issue, I think, is of change of name. ह्या बातमीपत्रा उपरांत ही चर्चा तुमकां पळोवपाक मेळटली. ते भायर आमचे www.goa365.tv हे वेबसायटीचेर वा ऍप डावनलोड करूनय तुमच्यान ही चर्चा पळोवं येता.
गोवा 365 ब्युरो पणजी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रारा गोंया येता. पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांक तो मार्गदर्शन करतलो. तेच बरोबर खण अवलंबीत CRZ कोळशाचे प्रदूषणाक विरोध करप्यांकय तो मेळटलो. लोकसभा वेंचणुकेच्या प्रचारा खातीर राहुल गांधी गोंया येता. गोंयच्या 3 मतदारसंघात पोटवेंचणुको जावपाच्यो आसात. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार जावपी ह्या मेळाव्यात तो सुमार 12,000 बूथ कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतलो. सांजे 5:30 वरांचेर ह्या मेळाव्याक सुरवात जातली. खूप तेंपान एक बूथ वांगड्या बरोबर एक बरी चर्चा आमचो पार्टीचो अध्यक्ष म्हणजे सगळ्यांक वयले आमचो अध्यक्ष म्हणजे टॉप आणि सगळ्यांक जो आमचो बॉटम हे असा जे आम्ही कनेक्ट करता लोकांबरोबर म्हणजे बूथ अध्यक्ष आणि बूथाचे वांगडी जे आमची पार्टीची मेसेज त्यांची उलवयता म्हणजे आमचो पार्टीचो अध्यक्ष डायरेक्ट बूथाच्या वर्करांबरोबर बूथाच्या वांगड्यांबरोबर बाचाबाच करतलो आणि त्यांचे कडेन उलयतलो. ह्या राहुल गांधीच्या ह्या विजिटीन काँग्रेस पक्षाक एक वेगळें बळ येतलें. काँग्रेस पक्षाच्या वांगड्यांक आनी कार्यकर्त्यांक एक वेगळी शक्ती येतली. जी शक्ती आमच्या मुखारले जे 3 इलेक्शन आसात आनी 2 पार्लमेंट इलेक्शन आसात ह्या इलेक्शनाक समोर वचपाक आमकां तितूंतल्यान खूब ताकत मेळटली. एंगर सरकारा विरुद्ध आशिल्लें आनी आमची सगळीं संघटना जो एंगर आशिल्लो तो BJP हितून कन्वर्ट करपाक सक्सेसफूल जाल्ले आसा आनी लोकांक आमी काँग्रेस कितें सांगता काँग्रेस कितें करता तेज्या बद्दल आकर्शीत करपाकूय आमी सक्सेसफूल जाल्ले आसा. खास करून मायनींग डिपेंडंट आसा कारण मायनींग डिपेंडंटाकूय तो दिल्ली मेळ्ळो आनी गेले वर्सभर तांकां रस्त्यार दवरून ह्या सरकारान एक वेगळे तरेचो त्रास मायनींग डिपेंडंटाक केल्लो आसा. तांचें दुखणें कितें आयकून घेवपाचें वेळ मेळ्ळो जाल्यार ट्राय करतले. CRZ-चो इशू वेगळो चल्लेलो आसा. कोलाचो इशू वेगळो चल्लेलो आसा. हे सगळे जे इशूज जावं एक्टिविस्ट आसात तांचे घरांनी कितें आसा तें आयकून घेवपाचे ते वेगळे प्रयत्न आपल्या विजिटीन ते करतले. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. गोंय कस्टमान बुधवारा 6 मार्चाक सुमार 18 लाख रुपयांचे भांगर धरले. दुबईच्यान दाबोळे विमानतळार देविल्ल्या एका प्रवाशाची कस्टमान तपासणी केली. ह्या वेळार कस्टम अधिकाऱ्यांनी ताचे कडल्यान 590 ग्रॅम भांगर जप्त केले. एअर इंडियाच्या AI-994 क्रमांकाच्या विमानातल्यान हो प्रवासी दाबोळे विमानतळार देविल्लो. कस्टम खात्याचो पालवी आयुक्त NG पटेलाच्या फुडारपणाखाला दीपक गवई आणि हेर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. April 2018 सावन गोय कस्टमान आतामेरेन 254.59 लाख रुपयांचे भांगर आणि 75.14 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केला. इन द अर्ली आवर्स ऑन 6 March 2019 ऑफिसर्स ऑफ गोवा कस्टम्स एअर कस्टम्स इंटरसेप्टेड अ पॅसेंजर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दुबई टू गोवा ऑन फ्लाईट A1994 अँड रिकवर्ड गोल्ड वेईंग 590 ग्रॅम्स in paste form valued at around 18 lakhs. Further investigations are in progress. Dabole chan amcho khabrakar Hiru Mahale. Ata gheu ek lanso visav. Visav pran evokar poya fulle khabro. Verna patharacher utkacho unav nirman zala. Verna udyog vasnuketlya udyogik vibhagak fatle 4 disasavun udak melungna. वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट असोसिएशनान भौशीक बांधकाम खात्या कडेन ते विशीं कागाळ केले. वेर्णा उद्देगीक वसणुकेंतल्या मुखेल सब स्टेशनांत उदक मेळनाशिल्ल्याचें बायणा भौशीक बांदकाम विभागाच्या पालवी अभियंत्याक असोसिएशनान कळीत केलां. तशेंच वेर्णेच्या गवळी वाड्यावेल्या घरांक उदक मेळना. थळाव्या लोकांकडल्यान जायत्यो कागाळी आयिल्ल्याचें तातूंत बरयलां. अजून कांय रिझन दिवना तो म्हणटालो मे बी द मिटर चलना म्हणून ताणें उदक बंद केलां. सो इट इज व्हेरी सरप्रायझिंग कित्याक येदी व्हडली इंडस्ट्रियल इस्टेट कोणूय डिसिजन घेता आय एम शुअर दॅट मिनिस्टर ऑर PWD मिनिस्टर ऑर एनीबडी वोंट बी अवेअर अबाउट दीस इशू. कित्याक अशें बारीक शुल्लक कारणा खातीर मिटर चलना म्हणून तुमी येदी व्हडली इंडस्ट्रियल उदक बंद करप इज नॉट अ करेक्ट थिंग. सो कोणे तरी हाचेर हें सारकें इंस्ट्रक्शन दिवपाक जाय डावन लायन कोण आसा तांकां. कित्याक पळय हातून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आतां उदक ना जाल्यार तांच्या कंप्रेसराक ट्रान्सफॉर्मर कुलिंग टावराक उदक जाय पडटा तें बंद जाता. पोलीस स्टेशनाक उदक ना. फायर ब्रिगेडीक उदक ना. कॅन्टिनाचे सगळे लोक आसा पळय इंडस्ट्रियल इस्टेटींतले
ते डायरेक्ट पीडब्ल्यूडीचेच उदक पितात. तांकां अशें सडनली उदक बंद करप इज नॉट अ रायट थिंग. उद्देगीक वसणुकेंतली पायपलायन फुटिल्ल्यान उदकाचो उणाव निर्माण जाल्ल्याचें रजाव भौशीक बांदकाम विभागाचो पालवी अभियंतो एस के गांवकारान दिला. पायपलायन डॅमेज जाल्ली आहा. तर जवळजवळ 5 महिने पहिले आम्ही त्यांना सांगलेले की पाईपलाईन रिपेअर करा म्हणून. उदक खूप वेस्ट राहतं, ते उदक वेस्ट राहिलं बाकीकडे प्रेशर ड्रॉप जातो आमचं. 5 महिने पहिले त्यांनी सांगले ते अजूनपर्यंत ते रिपेअर करू ना, प्लस त्यांचं मीटरही नॉट वर्किंग असा. पण काल मग फ्रायडे आम्ही उदक बंद केलं त्यांचे. फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे, मंडे 4 दिवस ते उदक बंद आहात. काल मी परत मग रिक्वेस्ट केलं की उदक मग चालू करा, आम्ही ती पाईपलाईन रिपेअर करता म्हणून. म्हणजे काल सांगते मग आम्ही उदक परत चालू केलं त्यांचे. आणि त्यांना सांगा एक 8 दिवस भीत तुमची पाईपलाईन रिपेअर कर म्हणून. जर त्यांना 8 दिवस भीत जर पाईपलाईन परत रिपेअर केलं नाही तर परत उदक बंद करचं पडलं. वास्कोच्यान आमचा खबराकार हिरू महाले. रोमन कॅथोलिक भावांनी कॉरेजमाचो पहिलो दीस भक्तीभावनेन मनयलो. राज्यभर वेगवेगळ्या वाठारांनी भाविकांनी त्या निमतान प्रार्थनाय केल्यो. कॉरेजमाचो दीस रोमन कॅथोलिक भाव पुराय श्रद्धाभावनेन मनयतात. करंजळचे अवर लेडी ऑफ रोझरी चर्चीचो फादर रोझरियो ऑलिवेरान भाविकांक चडांत चड भक्तीभावान प्रार्थना करपाचो उलो मारला. हातान घालता आयच्या दिसा तें जावन आसा मागण्याचें. आनी आमी जाणव आनी सगळीं मागणी करतात आमी, पूण ह्या प्राचीन काळांत आमी सुबेज करूं, उदीक भक्तीपणान मागणी करूं आनी न्हय फकत येवन इगोरचेंत वो ब्लेसिड सॅक्रमेंट कॉपेलान वेळ सारूंक ओदीक हें करूंक जाय. आमी सुबेज वेळ सारूंक जाय पवित्र सॅक्रमेंटा मुखार. पूण न्हय फकत इतलेंच, पूण आमचे आखे दीस आख्खो दीस आमी देवाच्या हाजीरपणार आसा म्हूण सांबाळूंक जाय. वी आर इन द प्रेजन्स ऑफ गॉड, तें आमच्या मनांत आमी दीसभर हाडूंक जाय. गोबोर आमच्या माथ्यार लायतलें हांव तेन्ना ही एक भायली खुणा की आमी धूळ आनी माती, धुळेंत आनी मातयेंत आमी परतून वेतले हांव. पूण जे मेरेन आमी ह्या संवसारांत आसा ते मेरेन आमी बरें करूं, देवाचे खुशी करूं, देवाचे शुभ अर्थ मान बरी खबर मानून घेवन आमी हे बरे खबरेचे पोरगोटणार जावं. गोवा 365 ब्युरो पणजी. शिरोड्या जातल्या कब्रस्तानाक आमचो विरोध ना, शिरोडेच्या लोकांचे हे म्हणणे. कब्रस्तान बांदपा खातीर निवडिल्लो जागो हो पर्यावरणाच्या नदरेन संवेदनशील, तशेंच तो सकयल्या वाठारांत आसा. मातयेची रास घालून जर हो जागो भरून काढलो जाल्यार ह्या वाठारांतल्या घरांनी हुंवार येवपाचो भय आसा अशें तांचें म्हणणें. पळयात पुराय बातमी. ह्या विशयाचेर चर्चा करपा खातीर शिरवडेच्या लोकांनी बुधवारा बसका आपयल्ली. हे बसकेक जमनीचे धनी हजर आशिल्ले. जमीन ताब्यात घेवपा खातीर खंयचोच सरकारी अधिकारी अजून पासून तांचे कडेन आयलो ना अशें तांणी सांगले. आमी कब्रस्तान ओपोज करना, आमी ओपोज करता ते लो लाईंग ऑफ इको सेन्सिटीव कॅचमेंट एरिया. तूं तर हांगाचो लोकल आहा जाल्यार तुका कळटलें, वर्सा एक 5-6 फावटी हुंवार येताच. ते हुंवराचें उदक तुगेलें उगारां वयर पडटा आनी आतां एज फुड्यां तें उदक चड पडटलें. कित्याक वॅस्टर्न बायपास येता, वॅस्टर्न बायपास सगळ्या शेतांत माती भरता. लोक कन्सर्न्ड एरियांतले नावेलींचे, बेनावलींचे, सेरावलींचे लोक ऑन स्टिल्ट्स मागता. पूण टील टुडे फक्त एक कडेन नावेली सायपे शेळांकूय सायपे लेखा तितूंकूय स्टिल्टार घालां. हेर कडेन सगळें लँड फिलींग जाल्लें आहा. ताज्यार आनी एड करपाक तुगे खारेबांद ब्रिजार तोय वायडन करता फ्रॉम बेनावली खंयसी. सो इतलीं शेतां भरता, शेत भरता जाल्यार ताजेर हें उदक फक्त शुअर घरां येतलेंच. ताजेर आमचें ऑब्जेक्शन लोकांनी घरां तर थोडी 100-150 बुडटालीं. हाज्या मुखार हजारान लोकांनी घर बुडटलीं, डिस्ट्रक्शन जातलें ऑर इवन लॉस ऑफ लायफ जातलें. तुमकां गव्हर्मेंट अप्रोच जाला मंत्र्या मेळ्ळे आपले लँड घे बी म्हणून. ना आम गेलो नाही, आम गेलो नाही. स्क्वेअर मीटर आसतली एक्झेक्ट म्हाका कोणा कोण आसा बरी व्हडली. आम चड आमगे गेला सोलें आखें गेलें आमगे आसतली. आय हॅव नॉट रिसीव एनी नोटीस, आय हॅव नॉट गिवन एनी ऑब्जेक्शन. Now they are almost 5.5 शिरवडच्यान आमचो खबराकार संदीप तुयेकार. हायकोर्टाच्या आदेशा उपरांत नावेले पंचायतीन सिंकेटी वाठारांतले बेकायदेशीर घर मोडून उडयले. रस्त्याक आडमेळ करपी ह्या घराची केस फाटली 15 वर्सां मामलेदारा कडेन चलताली. निमणे कडेन हायकोर्टाच्या आदेशा प्रमाण डेमोलिशन स्क्वॉड हाडून पंचायतीन बुधवारा हे घर मोडून उडयले.
ह्या वेळार संबंधित सरकारी अधिकारी आणि पोलीस हजर आशिल्ले. सरपंच विल्मा डिसिल्वान ते विशी माहिती दिली. पळयात. मोर देन 15 इयर्स झाले. सो हेजेर भिडून तीन फावटी डेमोलिशन येयले, पूण स्कॉड इनकम्प्लीट येयले. स्कॉड एक फावट कितें जायते प्रोब्लम जाले, सो जावना. आतां ती केस तेंगेली मुखार हायकोर्टा पावले. सो आतां हायकोर्टाचो ऑर्डर, डेमोलिशन ऑर्डर येयल्या. सो आतां आयज तेगे डेमोलिशन जाता. तिंगे एक्सेस जाल्लोले, सो ते ब्लॉक जाल्लो. ते डोंगोरी रेजिडेंशियल मानले मानवीता विक्ट रसल कुतिनू आनी युनिवर्सिटी तेणें कंप्लेन घायल्ली. सो तेजे पण आतां ती एक्सेस ओपन जातली. आयज डेमोलिशन स्कॉड येवन ते डेमोलिश करता. परतून घेवया एक वेवसायीक विसव. आतां पळोवया उरिल्ल्यो खबरो. वेगवेगळे राष्ट्रीय स्त्रोत देशाची भलायकी तयार करतात आणि ती बदलू नजो अशी असता. गोय विद्यापीठाचो उपकुलगुरू प्रोफेसर वरुण सहानीन म्हटले. बरे जिणे खातीर नव्या कल्पनांचो विकास ह्या परिसंवादात उपकुलगुरू उलयतालो. बुधवारा मिरामारच्या सायन्स सेंटरात ही कार्यावळ झाली. सो नॅचरल रिसोर्सेस देन कॉन्स्टिट्यूट द वेल्थ ऑफ द कंट्री अँड आर इररिप्लेसेबल. वी देअरफॉर नीड टू सेट स्ट्रॉंग टार्गेट्स टू कंझर्व देम. By the year 2035, technology will be the key enabler for ensuring that we account for all our natural resources in terms of location, quality, and when it comes to the environment, nanotechnology is being used to clean up pollution in water, soil, and air that we are all grappling with these days. And in matters of health, its use in biotechnology and in medicine are exciting and promising. All of you all know what's happening in the world of technology. I was at a conference a couple of days back and one of the experts said that in a couple of decades from now, death may be by choice. So while it is scary, but these are the advances in technology. I believe that two Chinese scientists have already worked out inventions and discoveries which are promising a lifespan of at least 125 years. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार श्याम चारी. गांधी मार्केटातल्या व्यापारा खातीर रस्त्या कुशीचे विक्रेते आणि लहान पसरे अडचणीचे थारपाक लागल्यात. हे विक्रेते मार्केटा भायर वस्तू विकतात आणि ताका लागून गिरायका भितर बाजारात येनात, देखून लुकसाण सोसचे पडटा अशी तांची कागाळ. हे विशी योग्य ती कारवाय करची अशी मागणी तांनी मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्याकडे केल्या. मार्केटा भितर कोण वेंडर गिरायक येयना. सो आमचे वेंडर रातची भाजी भायर उडयतात अक्षरशः. आनी ती भाजी म्हणल्यार ती प्युअर आमी शेतांत रोवन हाडलेली भाजी. कस्टमर येयना म्हणून ते मागीर अशें भाजी पिड्यार जाता म्हणून भायर उडोवन ते चल्ले. अशें करून करून सहन करून करून आतां आमचो पासेस खल्ला जालेलो, लिमीट केलेलो आहा. म्हणून आमी सुरोग येवन सांगतात, आमी सांगलेलो आहा की वेंडर जे कोण भायर बसतात तांकां प्लीज काड म्हणून. दुसरें हँडक्राफ्ट वाडलो फ्रूट घेऊन सगळे केप मडगाव सिटी भितर मडगाव कोण येतो सांजे कमिता बिल्डिंगा कडेन सगळे वेंडर्स रेडीमेड घेऊन बसलेलो. रेडीमेड क्लॉथ आणि किती नाप ते सगळे सगळे घेऊन बसलेलो. कस्टमर मार्केटात मेळना. सो इफेक्ट आमकां जाता, आमकां त्रास जाता. पूण आणि हे सगळे विदाउट लायसन्स पावले आहात. तुम्ही परमिशन घ्या, म्युन्सिपालिटी बसात. आम्ही म्युन्सिपालिटीकडे विचारलं तुम्ही परमिशन दिलं का म्हणून ना म्हणतात. तुम्ही जाणा असतले की फाटी थंय एक उजो पेटिल्लो. उजो पेटिल्लो त्या वेळाचेर फायर टेंडर व्हरपाक खूप डिफिकल्टी जाली. सो त्या वेळाचेर जायते अशेंय दिसून आयिल्लें की थंय खरोच थंय एक जायत असो एक म्हणजे जी वाट सोडूं जाय आशिल्ली ती वाट बीट कांय नाशिल्ली. आज ते ताणें स्वता जावन आपूण सांगले कडेन आसा की जें इलिगल कितें उडोवपाक जाय आसा थंय वाटेर तें उडोवचें. हय, आमी ते उडयतले. दुसरी गोष्ट आमी थंय ताणेंच सांगलां त्या प्रमाणे थंय दोन म्हणजे दोन दशकां पयली 20 वर्सां फाटी थंय ड्रेन्स क्लियर केल्ल्यो. ताजे उपरांत कांय जावनाशिल्लें. सो थंय आमी ड्रेन्सय बी आमी क्लियर करताले. इंडियन सुपर लिगाची पयली सेमीफायनल बिरेस्तारा जाल्यार FC गोवा पंगडाची पयली सेमीफायनल 9 मार्चाक मुंबय जातली. हे मॅचींत गोंयच्या पंगडाक मुंबय सिटी FC आव्हानांक तोंड दिवचे पडटले. गोंयच्या पंगडाची दुसरी सेमीफायनल 12 मार्चाक फातोड्ड्या जातली. सेमीफायनली खातीर तयारी करपी गोंयच्या पंगडा कडेन गोवा 365 बुधवारा भासाभास केली. ह्या दोनूय सेमीफायनल मॅची खातीर व्युहरचना केल्या. ते विशीं खेळगडे कितें सांगतात
पळ्यात. इट्स अ डिफिकल्ट गेम बिकॉज सेमीज इज ऑलवेज अ डिफिकल्ट गेम बट एज आय सेड बिफोर जस्ट अ पॉझिटिव्ह रिझल्ट वी विल बी रेडी राईट अवे फ्रॉम द नाइंथ मॅच. It doesn't matter, you know, might be Bangalore or Northeast, we just have to be in the finals. That is the main aim for us right now, because our first aim was to be in the top four. We have reached and achieved this top four spot, and I think now it's it doesn't matter who we'll face in the finals. It's not a league game. As I said before, it will be a completely different game in the final. So even if we face Bangalore or might be Northeast, you never know. So let's win the semi-finals and then let's see how it goes in the final. It was our target to reach the semi-final. We reached it, so we are happy for this. But now we are expecting to reach the final and win it. So it's not finished. It's only the beginning, and the most important part of the season is beginning now. It's come to my mind to don't lose the ball during the game. And after, if I have a good chance to shoot or to do an assist, or I do it. I try. If it's goal, better. The most important is you have to play hard, not scoring. If you can score and you cannot play good, and the most important too, you creative the chances. If you creative the chances, this is so good. Because if you creative one or two or three chances, you have to score one for them, not one chance. It's difficult, but like I told you before, I will score why not in Mumbai in semi-final. बाळेच्या श्री कामाक्षी रामपुरुष देवस्थानाची दिवजा मंगळारा झाली. वडा संख्येन बायलातातून वाटेकर झाले. पळ्यात काखेण चित्र. आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365 मोगासो.